जिल्ह्यासाठी अत्यंत खळबळजनक बातमी, सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता येत आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी 5 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे। काही दिवसांपूर्वी मुंबईहून आलेल्या मालेगाव येथील 35 वर्षीय महिलेचा रिपोर्ट कोविड पॉझिटिव्ह आला होता आणि या महिलेच्या संपर्कात आलेल्या हाय रिस्क मधील 7 जणांना विलगीकरण कक्षात दाखल केले होते। दरम्यान या 7 पैकी 5 जणांचा आज रिपोर्ट कोविड पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाल्याने आतापर्यंत ग्रीन झोन मध्ये असलेला जिल्हा पुन्हा एकदा ऑरेंज झोन मध्ये गेलेला आहे। पात्रा वत्स गुलमला ही आपली संस्कृती आपला वसा। अत्यंत धक्कादायक बातमी आम्ही घेऊन आलेलो आहे। 2 दिवसांपूर्वी ज्या महिलेचा कोरोना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला होता, मुंबईवरून ती 35 वर्षाची महिला होती मालेगाव तालुक्याची, आणि त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या 5 जणांचे स्वॅब रिपोर्ट हॉस्पिटलने पाठवले होते आणि आज 19 मे रोजी त्या 5ही जणांचा स्वॅब रिपोर्ट हा कोविड पॉझिटिव्ह आल्यानं वाशिम जिल्हा पुन्हा एकदा ऑरेंज झोनमध्ये गेलेला आहे। ग्रीन झोनमध्ये असलेला वाशिम जिल्हा आज 19 मे रोजी पुन्हा एकदा ऑरेंज झोनमध्ये गेलेला आहे। हॉटस्पॉट एरियामधून आलेले जे लोक आहेत ते कोरोना घेऊन आले आणि खरोखर त्या मालेगावच्या महिलेच्या संपर्कात आलेले 5 जण आणि या 5ही जणाला आज कोरोनाची लागण झाल्याने पुन्हा एकदा वाशिम जिल्ह्यामध्ये खळबळ माजली आहे। जे काही बाहेरून व्यक्ती आलेले आहेत, हॉटस्पॉट एरियामधून जे व्यक्ती आलेले आहेत, त्या व्यक्तीमुळं आपल्या जिल्ह्याला आता नक्कीच कोरोनाची लागण होऊ शकते, म्हणून प्रशासनाने याच्यावर काहीतरी कडक अंमलबजावणी करावी। तर पुन्हा एकदा वाशिम जिल्हा आता ऑरेंज झोनमध्ये आलेला आहे आणि या ऑरेंज झोनला जर तुम्हाला कायम ठेवायचं असेल, तर ऑरेंज झोनचं जर रेड झोनमध्ये रूपांतर होऊ द्यायचं नसेल तर काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या जर्नलिस्ट विकी डोंगरेसह उत्सुक मुलासाठी रामनगर वाशिम।